मागच्या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण छिन्न मनस्कतीचे लक्षणं बघितले आता आपण चिन्ह छिन्नमनस्कता विकृती काष्टवत छिन्न मनस्कता विकृती संभ्रांतीजन्य चिन्ह मनस्कता विकृती आणि अवर्गीकृत मनस्कता विकृती आणि अविशिष्ट छिन्नमनस्थ यामध्ये विसंगटित छिन्नमनस्कता विरमोधन छिन्नमनसक विकृतीचे आचार विचार या भावनामध्ये विसंगती तिथं दिसून येत असते विसंगटित मनस्कता विकृती वयाच्या पंचवीस वर्षापासून निर्माण होते आणि मग त्यामध्ये अपरिपक्वता विसंगटित मनस्कतामध्ये अपरिपक्व वर्तन या प्रकारात सात ते आठ वर्षाचे बालकाचे वर्तन असते उद्देशही नसते कृती वारंवार तिथं त्या व्यक्ती तिथं करत असतात मोठ्याने फितीफिदी असतात विचित्र हावभाव तिथं करत असतात विचार भावना संप्रेषण दोष या भावनांच्या विचारात दोष हा तिथं दिसतो निरर्थक विचार कल्पना परस्पर विरोधी भावनांचे प्राबल्य दिसून येते या दोषात विचारातील दोष हे तिथं दिसून येत असतात वास्तवतेचे संबंध या रुग्णांचा वास्तवतेशी म्हणजे खऱ्या परिस्थितीचे संबंध तिथं जोडलेला असतो शरीर स्वच्छता कपडे घालणे त्यांना काही भान नसतं कशाही ते गबाळ्यासारखे राहतात परत भावनिक बिघाडामध्ये या प्रकारात या रुग्णांना भावनांचा अभाव असतो चेहरा निर्विकार असतो रुग्णात भ्रम विभ्रम भ्रांती तिथं दिसून येतात आणि भ्रांती ह्या सुरक्षित नसतात तर आत्मचय धार्मिक अशा प्रकारे त्यांचे विचारांमध्ये दिसून येत असतात म्हणजे विसंघटित हा प्रकार म्हणजे ज्या बऱ्याच वेळेस याला पण रिपेअर होण्यासाठी किंवा ट्रीटमेंटसाठी बराच कालावधी लागतो चिन्ह मनस्कता ही जी काही विकृती आहे त्यामध्ये यामध्ये चिन्हमनस्कता विकृतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आचलता की ह्या समाधीप्रमाणे ही व्यक्ती जडावस्था तिथं दिसत असते आजूबाजूच्या घडामोडीची जाणीव तिथं दिसते आणि त्यामुळे स्थिर स्थितीची रुग्ण नकारृती दर्शवतात आणि दिलेल्या सूचनांचे उलट वर्तन करत असतात आणि त्याच जडावस्थेतून कधीकधी व्यक्ती प्रक्षिप्ध होऊन स्वतःलाच मोठ्या प्रमाणात काय करतात धोकादायक परिस्थिती तिथं निर्माण करत असतात त्यानंतर संभ्रांतीजन्य मनस्कता पॅरोनाईड सिझोफ्रेनिया आता संभ्रांतीजन्य किंवा पॅरोनाईड जे काही म्हटलेलं आहे ना यामध्ये आपण परत डिटेल पुढे बघणार आहोत याच्याबद्दल पण संभ्रांतीजन्य मनस्कतेची वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या रुग्णात दिसून येणाऱ्या भ्रांती या रुग्णात आत्मचयाच्या भ्रांती आत् महानतेच्या भ्रांती काही रुग्ण स्वतःला अवतारी पुरुष समजतात महान सम्राट समजतात दृश्य साव्य सम्राट समजतात आणि त्याच भ्रांतीवर विविध विभ्रम दिसून येत असतात संभ्रांतीजन्य छिन्नमनस्कथा हा रुग्ण बहुधा उत्तेजित उत्तेजित संशय आणि सावध आतल्या गाठीचा तिथं दिसत असतो आणि त्यामध्ये त्यांच्याशी संवाद साधणे किंवा भ्रांतीला आव्हान देणे आक्रमक होणे हे ही विकृती साधारणतः वयाच्या पस्तीस वर्षाच्या पुढे निर्माण होत असते पुढे यामध्ये सांगितले अवर्गीकृत छिन्नमनस्कता विकृती जेव्हा रुग्णामध्ये भ्रांती विभ्रम असंघाटन दोष असंघटित विचार विलक्षण वी भावनिक बधिरता अवसाद इत्यादी लक्षणे आढळून येतात परंतु ही लक्षणं सतत बदलत बदलत असतात त्यामुळे चिन्ह मनस्कतेच्या कुठल्याही प्रकारात वर्गीकरण करता येत नाही म्हणूनच अशा समिश्र लक्षणं असणाऱ्या असणाऱ्या विकृतीला अवर्गीकृत चिन्हमनस्कता विकृती असे म्हणतात परत अविशिष्ट छिन्नमनस्कता विकृती आता यामध्ये सांगित एकेकाळी मनस्कता विकृतीने इतर रुग्णांमध्ये सुधारणा करणे छिन्नमनस्कतेची लक्षणं तृप्त होत असतात असंबंध बोलण्यात अतिदारिद्र्य विचारांचे प्राबल्य वेग बोलणे हे अविशिष्ट मनस्कता विकृत आणि त्याचबरोबर काही अल्पकालीन मनस्कता विषक्ती आणि छिन्न भावात्मक विनोविक्षुक्ती हेही त्यामध्ये होतात आता अल्पकालीन मनोविक्षिप्ती जी काय आहे या विकृतेस नर्व्हस ब्रेकडाऊन असे म्हणतात अचानक ती व्यक्ती तीव्र तणावामुळे मनोविक्षिप्त तिथं होते भ्रांती विभाम विभ्रम निष्काळजी विक्षिप्त वर्तन हे थोडक्यामध्ये त्यांना तिथं जाणवू लागतात आणि मग चिन्हमनस्कतीचे लक्षणं तिथं उद्भवतात एखाद्या दिवस एखादा महिन्यापर्यंत आढळतात आणि त्यापूर्वीसारखे सामान्य तिथं होत असते मग त्यामध्ये प्रियमुक्तीचा मृत्यू असो किंवा घर किंवा अग्नीत पूर सगळं आपलं नुकसान होणं अशा प्रकारे आपलं काहीच करू शकत नाही आपण कोलमडू शकतो या प्र, प्रसूती पश्चात काही रुग्णांमध्ये ही, ही विकृती मोठ्या प्रमाणात तिथं उद्भवत असते अल्पकालीन या रुग्णांना औषधं गोळ्या दिल्या तर ह्या व्यक्ती तिथं व्यवस्थित होऊ शकता मनस्कता मनोविक्षिप्ती मनस्कता विकृतीमध्ये अनेक विकृती, विकृती लक्षणं आहेत एका महिन्यापेक्षा सहा महिन्यापेक्षा कमी काळ मनोविकृतीचे लक्षणं आढळतात असे असल्यास केवळ कालावधीत दृष्टिकोनाचे मनस्कता हे जैविक प्राय किंवा मेंदूचा व्हेंट व्हेंट्रिकलचा आकार कृती या किंवा विद्युत कंपचिकेचा हे त्यामध्ये दिले जात असतात आता चिन्ह भावात्मक विक्षिप्तीमध्ये भावविस्थिती मनस्कता दोन्ही विकृती भिन्न विकृती बहुधा एकूण एक दुसऱ्या व्यक्तीशी आढळत नाही क्वचित प्रभावीपणे आढळून येतात म्हणून यांना रुग्णांना भावस्थितीत विकृती जास्त आढळत नाही म्हणून छिन्न भावात्मक विकृती असे म्हटले जात असते अशा प्रकारे यामध्ये चिन्ह मनस्कतीचे एक लक्षण आहेत आणि त्यातूनच ही विकृती दोन्ही प्रकारचे औषधांचा तिथं मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो